स्त्रोतांचा अभ्यास हा आपण केलेला आहे. आता या ठिकाणी महत्त्वाच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं की वेष्टी अध्ययनाचं महत्त्व काय, कशासाठी अभ्यासायचं. तर वेष्टी अध्ययनामध्ये आपण पाहतो की महत्त्वपूर्ण गृहितकर्त्यांचा स्त्रोत. आता गृहितकर्ते म्हणजे काय, काय गृहितकर्ते मुलांना सांगा. आता सामाजिक संशोधनाच्या पायऱ्या शिकलात का नाही, शिकल्या का नाही पायऱ्या, विसरून गेले म्हणा. पहिल्या सेमिस्टरला होतं सर, काय तुम्ही विचारायला, अवघड प्रश्न विचारला, शिकवले नाही. आणखी पायऱ्या कशा असतात रे, काय पायऱ्या. आता कोणीतरी मागून सांगेन स्टेप्स, पायऱ्या म्हणजे स्टेप्स, स्टेप्स म्हणजे पायऱ्या, बरोबर आहे. पायऱ्यावरून आपण एक एक पायरी चढत काय करतो, वर जात असतो. तसे आपल्या सामाजिक संशोधनामध्ये काही पायऱ्या सांगितलेल्या आहेत की समस्या सूत्रण करणं, त्यानंतर गृहितकर्त्यांची निर्मिती करणं, आणि मग गृहितकर्ते ही एक आपली सामाजिक संशोधनातली पायरी आहे. आणि मग गृहितकर्ते तुम्हाला आठवायचे असतील किंवा गृहितकर्त्याचा स्त्रोत म्हणून व्यष्टी अध्ययनाकडे पाहिला जातो की एखाद्या व्यक्तीबद्दलची माहिती तुम्हाला गृहितकर्त्याचा स्त्रोत. गृहित म्हणजे काय, अनुमान, बरोबर आहे, हुशार विद्यार्थी ते. अनुमान काढणं, अंदाज काढणं, अंदाज बांधणं, याला आपण गृहित म्हणतो. की आपण गृहित, गृहितकर्ते कसे असतील, खरेच असतील का नाही, खरेही असू शकतात आणि खोटेही असू शकतात. की आपण पाहतो की गृहितकर्ते खरेही असू होऊ शकतात किंवा खोटेही होऊ शकतात. काळं कुठं आभाळ आलं की पोरं म्हणतात सर लवकर जाऊ द्या ना घरी, आमचं कॉलेज दूर आहे गावापासून, सर रस्त्याने आम्ही भिजून जातो म्हणतात. अरे मी कशामुळे रे, नाही सर लय काळं कुठं आभाळ आलं, काय अंदाज बांधला त्यांनी, काय गृहित धरलं की काळं कुठं आभाळ जेव्हा जेव्हा येतं तेव्हा तेव्हा पाऊस पडतो असं त्यांनी एक गृहित मांडलेलं आहे. पण त्या दिवशी पाऊस पडला नाही तर काय झालं, खोटं ठरलं. म्हणजे गृहितकर्ते ही खरीही असू शकता आणि खोटीही ठरू शकता म्हणून. पण ही गृहितकर्ते सुचतात कुठून व्यक्तीला, कुठून सुचणार, तर मग ही वेष्टी अध्ययनामधून स्त्रोत आहे. की वेष्टी अध्ययनाचा एक स्त्रोत आहे की आपण गृहितकर्ते, महत्त्वपूर्ण गृहितकर्ते जर तुम्हाला सुचायचे असतील तर हे वेष्टी अध्ययनाचं महत्त्व आहे की इथून आपल्याला मिळू शकतात काही गृहितकर्ते, किंवा काही गृहितकर्ते आपल्याला इथं निर्माण करता येऊ शकतात. म्हणून गृहितकर्त्याचा मुख्य स्त्रोत हे वेष्टी अध्ययन आहे असं आपल्याला सांगता येतं. हे महत्त्व आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रलेखे आहेत की जे काही महत्त्वपूर्ण तुम्हाला प्रलेखे तयार करायचे, की एखाद्या कार्यालयाचा तुम्हाला अभ्यास ना, म्हणजे एखाद्या कार्यालयामध्ये प्रलेख तयार करायची आहे, माहिती तयार करायची आहे, तर मग त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय पडेल, हे वेष्टी अध्ययनाची पद्धती उपयोगी पडेल. की जी प्रलेखे शासकीय पातळीवर तयार करायचे, एखादं डॉक्युमेंट्स तयार करायचे शासकीय पातळीवर करायचे, आणि मग आपण पाहतो की तिथे तुम्हाला ही प्रलेखे तयार करण्यासाठी, महत्त्वपूर्ण प्रलेखे तयार करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी वेष्टी अध्ययनाची पद्धत ही महत्त्वाची आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर सखोल असं अध्ययन, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की याचा अभ्यास कसा करतो आपण वेष्टी अध्ययनामध्ये, सूक्ष्म पातळीवर अभ्यास करतो. की त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये काही राहत नाही, सगळ्या पैलूंचा अभ्यास करतो आपण. सूक्ष्म अधिक सूक्ष्म पातळीवर जाऊन अभ्यास करण्याची पद्धती ही आहे. म्हणून आपण सांगतो की सखोल असं अध्ययनाचं पद्धती म्हणून त्याचा उल्लेख हा आपल्याला करता येतो. त्यानंतर एककांचे वर्गीकरण केल्या जातं की जे काही एकक आपण निवडलेले आहेत की त्या एककांचं वर्गीकरण आपण या ठिकाणी करतो की किती एकक निवडायचे, कोणते एकक महत्त्वाचे आहेत, त्याचाही उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येतो. की वेष्टी अध्ययनामध्ये जे काही एककांचं वर्गीकरण करणे, की म्हणजे आपण पाहतो की विविध समूह आहेत, त्या समूहामधले किती एकक निवडायचे, कोणता एकक निवडायचा आहे, त्याच्यातला एकच घटक एकच एकक निवडायचा आहे का अनेक एकक निवडायचे आहेत, हेही आपल्याला सांगता येतं. आणि एककांचं वर्गीकरण करणं, विभाजन करणं, की हे आपल्याशी संबंधित नाही आहे, हे आपल्याशी संबंधित आहे. म्हणजे एकक जेव्हा तुम्हाला निवडायचे असतील तेव्हा एककांचे वर्गीकरण जेव्हा करायचं असेल त्याच्यासाठी देखील तुम्हाला वेष्टी अध्ययनाची पद्धत ही उपयुक्त ठरते. त्यानंतर व्यक्तिगत अनुभवाचा स्त्रोत आहेत की सूक्ष्म पातळीवर आपण अभ्यास करतो आणि मग व्यक्तिगत अनुभवाचा हे एक स्त्रोत बनलेले आपल्याला दिसून येतात. की माझा जे अनुभव होता, माझी जे अभ्यासाचा अनुभव होता मी तुमच्याशी शेअर केला होता, तो माझा व्यक्तिगत अनुभव होता. तो व्यक्तिगत अनुभव, अशा अनेक व्यक्तिगत अनुभव तुम्हाला येतो की एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही अभ्यास करतायत आणि त्या व्यक्तीचा अभ्यास करत असताना तुम्ही त्याच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर एखाद्या समुदायाचा तुम्ही अभ्यास करतायत, आदिवासी समुदायाचा, आणि तुम्ही त्या समुदायामध्ये सोबत राहत आहात, त्याचा सूक्ष्म अभ्यास करत असाल, तर तुम्हाला अनेक व्यक्तिगत अनुभव त्या ठिकाणी येतात. अनेक व्यक्तिगत अनुभवाने तुमचं
व्यक्तिगत अनुभवामध्ये तुमच्या भर ही पडू शकते हेही आपल्याला सांगता येतं. त्यानंतर व्यक्तिगत भावना आणि मनोवृत्तीचं अध्ययन या ठिकाणी आपण करतो की कोणत्या परिस्थितीमध्ये तिची मनोवृत्ती काय होती. आणि मग आपण पाहतो की एखादाच दोन विद्यार्थ्याचं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की दोन्ही आपलेच विद्यार्थी असतात, एक पोलीस होतो एक गुन्हेगार होतो. मग त्या त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी आपण अभ्यासलं की त्याच्या भावना, की त्याला कोणत्या मनोवृत्तीमुळं तो तिकडे वळला, कोणता विद्यार्थी हा पोलीस विभागाकडे वळला, कोणता शिक्षक विभागाकडे वळला, म्हणजे त्याच्या मनोवृत्तींचा अभ्यास करण्यासाठी देखील आपल्याला वेष्टी अध्ययनाची पद्धत ही महत्त्वपूर्ण असलेली आपल्याला सांगता येते. त्याच्या भावनांचा मनोवृत्तींचा अध्ययन करता येतं आणि सामग्रीची काय संपूर्णता ही असलेली आपल्याला दिसून येते की पूर्णतः सामग्रीची संपूर्णता इथं असलेली आपल्याला दिसते. एकंदरीत जर अशा पद्धतीने पाहिलं तर वेष्टी अध्ययनाच्या काही आपण महत्त्व हे अभ्यासलं. त्यानंतर वेष्टी अध्ययनाच्या काही मर्यादा आहेत की आपण पाहिलं की प्रत्येक जेव्हा आपण संशोधन करतो तेव्हा त्याच्या प्रत्येकाच्या काही मर्यादा ह्या असलेल्या आपल्याला दिसतात. त्या मर्यादांचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येतो की त्यामध्ये आपण पाहिलं की कोणत्या मर्यादा आहेत. तर मग त्यामध्ये पहिलं सांगता येतं की संशोधनकर्त्याकडून पक्षपाताची भावना होऊ शकते. की मी जर एखाद्या एखाद्या गावाचा अभ्यास करतोय किंवा मी एखाद्या समुदायाचा अभ्यास करतोय, मी खूप वेळ लागणार आहे मला अभ्यासासाठी, अधिक वेळ जाणार आहे, 3-3 वर्ष मी त्या समुदायाच्या संपर्कात राहणार आहे, मग त्यावेळेस माझ्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल जर ऋणानुमान संबंध निर्माण झाले, माझ्या मनामध्ये संशोधन कापासून मी जे काही संशोधन वृत्ती आहे त्याच्यापासून दूर गेलो, काही ऋणानुबंध निर्माण झाले, तर पक्षपात निर्माण करण्याची शक्यता आहे. जाऊ द्या ना गुरुजी असंच लिहा असं ते म्हणण्याची शक्यता आहे. मी माझ्या गावाचा अभ्यास करत असेल, मी माझ्या समुदायाचा अभ्यास करत असेल, आणि मग अशा पद्धतीने संशोधकाकडून पक्षपाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्याच्यामध्ये भेदभाव करण्याची शक्यता किंवा एखाद्याला झुकतं माप देण्याची शक्यता, एखादा निष्कर्ष त्याच्या बाजूने देण्याची शक्यता हे आपल्याला नाकारता येत नाही. म्हणून पक्षपाताची भावना ही निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर केवळ काही एककांच्या आधारावरच निष्कर्ष काढावे लागतात. आता मी तुम्हाला सांगतानाच सांगितलंय की हा अत्यंत सूक्ष्म अभ्यास आहे. तुम्ही एका गावाचा अभ्यास करणार किंवा एखाद्या एकाच गावाचा अभ्यास करणार आणि पुऱ्या महाराष्ट्रातल्या गावाला लागू करणार तर हे शक्य आहे का? किंवा एकाच आदिवासी समुदायाचा अभ्यास करणार, सविस्तर सूक्ष्म असा अभ्यास करणार आणि सांगणार की सगळ्या आदिवासींची परिस्थिती अशीच आहे, हे शक्य आहे का? म्हणजे नमुना किंवा एकक हे मर्यादित असल्यामुळे आपल्याला सांगता येतं की एककाच्या काही एककाच्या आधारावरच आपण निष्कर्ष काढतो हाही एक मर्यादा आहे. की याला एककांची मर्यादा आहे की लिमिटेड आहे, की याला अभ्यास जे काही करायचा आहे हे तुम्ही एककांच्या एखाद्या व्यक्तीचा एखाद्या समुदायाचा करता आणि ते सगळीकडे लागू करणं ही एक मर्यादा याला सांगता येते. ही अवैज्ञानिक पद्धती म्हणून याच्यावर टीकाच देखील झालेली आहे. याला अशा सुरुवातीला मान्यता देण्यात आलेली नाही आहे की ही एक अवैज्ञानिक पद्धती म्हणून सांगण्यात आलं होतं आणि एककांची निवडही केली जात नाही, याच्यावर कोणाकडून नियंत्रण नाही आहे असंही सांगितलं जातं. वेष्टी अध्ययनाच्या माध्यमातून एककांवर नियंत्रण केलं जात नाही, वैज्ञानिक आणि ही अवैज्ञानिक पद्धती आहे. त्यानंतर अधिक अशुद्धता असलेली दिसून येते की प्रलेखे रेकॉर्ड याचा विषय आपण जर पाहिला तर आपण पाहतो की आता नेहमी इतिहासामध्ये जर तुम्ही गेलात तर आपल्या लक्षात येतं की आपल्याला सगळ्याला माहीत आहे की शाहू महाराजांची जन्मतारीख ही आधी कोणती सांगितलं जायची, 26 जुलै असं सांगितलं जायचं. आणि आत्ता सांगितलं जातं की शाहू महाराजांची जन्मतारीख किती आहे, 26 जून आहे ना, जून आहे. आता जून सांगितलं जाते, पूर्वी जुलै सांगितलं जाते. शिवाजी महाराजांची जन्मतारीख आता 19 फेब्रुवारी आहे, पूर्वी किती मे महिन्यात काहीतरी सांगितली जायचे. म्हणजे आपण पाहतो की मग हे कशाच्या आधारे झालं, हे पुढे कशाच्या आधारे आलं, तर हे अभ्यास केला, प्रलेखांचा अभ्यास केला की जे लेखक होते की जे पूर्वीचं लिखाण होतं त्याच्यामध्ये त्यांनी शोधलं किंवा नेमकी कोणती कमिटी नेमली, कमिटीने सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला आणि मग सांगितलं. म्हणजे मग प्रलेखे काय आहेत, पूर्वीचं खोटं होतं हे सिद्ध झालं का नाही. म्हणजे प्रलेखांमध्ये कमी जास्तपणा असू शकतो. जे काही लिहून ठेवलेलं आहे, एखादा राजा आहे, पूर्वी राजाबद्दल माहिती लिहायची, मला सांगा आता आपण एखाद्या पुढाऱ्याबद्दल त्याच्या विरोधात लिहितो का? आपला संस्थाचालक आहे, संस्थाचालकाच्या विरोधात लिहितो का? मेहत्रे सर, आपण चांगलाच लिहितो. सगळी परिस्थिती माहीत असताना सुद्धा आपण म्हणतो खूप सुविधा आहेत आम्हाला, बरोबर आहे. मग हे जे काही लिखाण होईल हे लिखाण वास्तव लिखाण आहे का? आणि ह्याच लिखाणाच्या आधी पुढे जाऊन देशमुख मॅडम म्हणल्या की मला संशोधन करायचं आहे, ह्याच व्यक्तीवर संशोधन करायचं आहे वेष्टी अध्ययन माध्यमातून, आणि वापरलंय काय, आपण लिहिलेलं लिखाण. त्या व्यक्तीचं काय येईल, निष्कर्ष कसे येतील, चांगलेच येतील, बरोबर आहे. म्हणजे प्रलेखांमध्ये ती
खोटी किंवा कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन लिहिल्या गेलेली असू शकतात, म्हणून आपल्याला हेही एक मर्यादा सांगता येते की आपलं प्रलेखी जी काही आहेत त्याच्यामध्ये अधिक अशुद्धता किंवा अशुद्धता असू शकते, ते रेकॉर्डविषयी अशुद्धता असू शकते, म्हणून आपण ही एक मर्यादा याची सांगतो की प्रलेखांच्या आधारे आपण करतो, पुस्तकांच्या आधारे आपण करतो, आलेल्या लेखांच्या आधारे आपण करतो, आणि म्हणून ते माहिती सगळीच खरी असेल असं सांगता येत नाही. त्यानंतर परीक्षण करणे शक्य नसलेले आपण जे काही तथ्य आहेत ही परीक्षणासाठी शक्य नाही, कारण आपण पाहतो की आता मी गेलो आणि मी त्या व्यक्तीचा सविस्तर असा अभ्यास केला आणि नंतर आपण पाहतो की असं अपेक्षित असतं की त्याच व्यक्तीचा किंवा त्या समुदायाचा दुसऱ्या व्यक्तीने देखील अभ्यास केला तर त्याची निष्कर्ष सारखे यावे, पण मी केलेलं निरीक्षण हा माझा व्यक्तिगत अनुभव असू शकतो, मी मांडलेला निष्कर्ष हा माझा व्यक्तिगत अनुभव असतो, त्याच व्यक्तीचा फिसफिसे सरांनी अभ्यास केल्यानंतर त्यांचा व्यक्तिगत अनुभव वेगळा असू शकतो. म्हणून आपल्याला ही एक मर्यादा आपण सांगितली की जे काही परीक्षण करतो, जी काही तथ्य आपण जमा करतो आणि मग त्याच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीबद्दल करतो तेव्हा आपल्याला हे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर नमुना निवड पद्धतीचा इथं अभाव आहे की नमुना म्हणून आपण शास्त्रीय पद्धत वापरत नाही आहे आणि म्हणून मला जे वाटतं सहेतू किंवा जे काही मला वाटतं ते तेवढे आपण नमुना घेतो त्याला शास्त्रीयतेचा आधार नाही, नमुना निवडीचा अभाव इथून दिसून येतो. दोषपूर्ण जीवन इतिहास असलेला दिसून येतो. मी आता उदाहरण तुम्हाला दिलं, शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज असतील यांचे जन्मदिवस किंवा इतिहासामध्ये अनेक प्रकारचं लिखाण हे कशा पद्धतीने झालेले आपल्याला माहीत आहे आणि म्हणून त्याचाही उल्लेख या ठिकाणी केला. आणि अधिकची वेळ आणि अधिकचा खर्च होणारी ही पद्धती आहे. कमीत कमी 3 वर्ष आपल्याला त्या घटकांचा अभ्यास करावा लागतो. व्यष्टी अध्ययन पद्धतीमध्ये 3 वर्ष आपण त्याच्यामध्ये घालतो, त्याच्यानंतर त्याच्यावर होणारा खर्च देखील अधिक आहे आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला व्यष्टी अध्ययनामध्ये अधिकचा खर्च आणि हे लागतं. तर एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीने व्यष्टी अध्ययन म्हणजे काय आणि व्यष्टी अध्ययनाची पद्धती वापरायची कशी त्याचं मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल. टाळ्या लवकर वाजल्या, बोर झालं काय की असं मला समजतं आहे. कारण जरी बोर झालं असलं तरी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला संशोधन करत असताना निश्चितपणे कुठं ना कुठंतरी जेव्हा तुम्हाला व्यष्टी अध्ययन पद्धती वापरायची असेल तेव्हा ही पद्धती, मी सांगितलेली पद्धती तुम्हाला समजली असेल असं मी गृहीत धरतो. दुसरं या ठिकाणी तुम्हाला तिथं टाकलं मी थँक्यूच्या नंतर, डॉक्टर रामचंद्र विषय नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर 200 व्हिडिओ आहेत वेगवेगळे समाजशास्त्राचे, मराठीतले व्हिडिओ आहेत. तुम्हाला ते निश्चितपणे तुम्हाला जे टॉपिकवर आहे ते काही पुरं शेटनेटची तयारी करत असतील त्याच्या संदर्भातले सुद्धा व्हिडिओ आहेत, ते निश्चित तुम्हाला उपयुक्त ठरतील आणि असं मला वाटतं.